यंदाचा गणेशोत्सव 19 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यावेळेस अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती ही साकारलेली आहे. या प्रतिकृतीचं काम अंतिम टप्प्यात आत्ता आलेलं आहे. 19 तारखेला सकाळी बाप्पांची आगमनाची मिरवणूक गणपतीच्या मंदिरापासून सकाळी 8 वाजता चालू होणार आहे. 8:30 ते 9:30 या ठिकाणी उत्सव मंडपात बाप्पांच्या मूर्तीचं आगमन होईल. त्यानंतर 10 वाजता या संघचालक परमपूज्य मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. साधारण 1.5 तासानंतर या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 12 वाजता भाविकांकरता दर्शनाकरता उत्सव मंडपात बाप्पाचं दर्शनाकरता खुलं केलं जाईल. आणि त्यानंतर संध्याकाळी विद्युत रोषणाईचं उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांजींच्या शुभ हस्ते हे केलं जाईल. 10 दिवसाच्या उत्सवाची दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषीपंचमीचा कार्यक्रम असेल. त्यानंतर सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, विद्यार्थ्यांचं अथर्वशीर्ष आवर्तन रोज सकाळी पहाटेत आपल्या ह्या उत्सव मंडपात केलं जाईल. त्यानंतर 5 दिवस गणेश याग असतील. अशा पद्धतीने धार्मिक आणि या उत्सवाच्या ठिकाणी खूप गर्दी अपेक्षित असल्याकारणाने 150 CCTV कॅमेरे लावले गेलेले आहेत. 250 कर्मचारी आहेत. 500 आमचे कार्यकर्ते असे 750 जणांची फौज ही तैनात आहे. अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहेत. 3 ठिकाणी दवाखाने आपण स्थिर दवाखाने आपण 9 हॉस्पिटलच्या मदतीने या ठिकाणी केलेले आहेत.